पहिली गोष्ट तर अकालपट्टी हा शब्दच खूप मनाला लागण्यासारखा होता. ज्या महिलेने आजपर्यंत लढा दिला, गेली 25 वर्ष ज्यांच्यामुळे शिवसेना व्यवस्थित राहिली, बांधणी व्यवस्थित राहिली, त्या महिलेवर झालेला हा जो अन्याय आजचा तो खूप जिवारी लागलेला आहे. कुठे त्याचं असं व्यवस्थितरित्या त्याचं निराकरण केलेलं नाही. त्यामुळे आम्ही ताईबरोबर आहोत. तन मन धन प्रत्येक गोष्टीने आम्ही ताईबरोबर आहोत. ताई घेतील तो निर्णय आम्हाला प्रत्येक मान्य असेल. आता ज्या महिलेने गेली 20 वर्ष किंबहुना असं सांगता येईल का, या महिलेमुळे शिवसेना तगली. नगरपालिका असू द्यात, पंचायत समिती असू द्यात, ग्रामपंचायत इलेक्शन असू द्यात, आज कारखान्यात जे शिवसेनेचं प्रातिनिधित्व आहे, जिथं जिथं प्रातिनिधित्व आहे, याच्या प्रत्येक भूमिकेपाठीमागे ताईंची एक खंबीर भूमिका होती. या सगळ्या भूमिकेनंतरही पक्षाने कुठेतरी व्यवस्थित विचार करायला पाहिजे होता, जो झालेला नाही. त्यामुळे तो निर्णय आम्हालाही मान्य नाही. ज्यामुळे आम्ही पूर्ण जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली, 2 वेळा विधानसभेची उमेदवारी दिली, पक्षाने काय करायचं त्या बदल्यात ताईंच्यामुळेच आज किंबहुना 2 वेळा आपण पंचायत समितीला सभापती बघतोय, 2 वेळा नगराध्यक्ष बघतोय, कारखान्याचं प्रातिनिधित्व जे बघतोय फक्त ताईंच्या याच्या भूमिकेवर बघतोय. आणि सर्वात महत्त्वाचं, ताईंनी फक्त जुन्नर तालुक्याचं नाही तर गटनेता असताना पूर्ण पुणे जिल्ह्याचं शिवसेनेचं प्रातिनिधित्व केलं आहे. जिथं जिथं काही लोकांना अडचणी होत्या, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असू द्या, कुठल्या दुसऱ्या माध्यमातून असू द्या, ताईंनी त्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. पक्षाने जर ताईला दिलं तर ताईंनी त्या भूमिकेला पूर्ण न्याय दिलेला आहे.